हॅलो फ्रेंड्स आपण शिकतो आहे चॅप्टर मॉडर्न पिरॉडिक टेबल स्टँडर्ड एलेवन लेक्चर नंबर आहे फायव लास्ट लेक्चरला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन शेल म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट बाय बोहर अँड ब्युरी स्कीम आपण लक्षामध्ये घेतलेलं आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ऑर्बिट हे आपण मागच्या दोन लेक्चर्समध्ये लक्षात घेतलं आहे आज आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन सबशेल तर अब्बव रूलनुसार आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन सबशेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन सबशेल ही माहिती आपण लक्षामध्ये घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे की ऑर न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट्स असतात ऑर्बिटलाच आपण शेल म्हणतो आणि शेलच्या आतमध्ये असतं सबशेल शेलच्या आतमध्ये काय असतं सबशेल तर या सपशेलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या काही लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर का आपण केशेल घेतला के शेल, शेल म्हणजे पहिलं ऑर्बिट याच्यामध्ये एकच सपशेल असतो त्याचं नाव असतं एस एल शेल म्हणजे सेकंड ऑर्बिट याच्यामध्ये दोन सपशेल असतात एस आणि पी एम शेल म्हणजे थर्ड ऑर्बिट याच्यामध्ये तीन सबशेल असतात एस पी आणि डी एन शेल म्हणजे फोर्थ ऑर्बिट यामध्ये सपशेल असतात एस पी डी आणि एफ त्यानंतर ओ शेल जर का आपण घेतला म्हणजे फिफ्थ ऑर्बिट तर यामध्ये सुद्धा चारच सपशेल आहेत एस पी डी एफ आपल्याला असं वाटतं की के शेल पहिलं ऑर्बिट एक सबशेल एल शेल दुसरं ऑर्बिट दोन सब शेल, एम एमशेल तिसरं ऑर्बिट तीन सबशेल एन शेल चौथं ऑर्बिट चार सबशेल मग ओ शेल पाचवं ऑर्बिट पाच सबशेल पाहिजे का परंतु आतापर्यंत माहिती झालेले जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की आतापर्यंत माहीत झालेले सपशेल फक्त चारच आहेत एस पी डी आणि एफ त्यामुळे एन पासून ते पुढे कितीही शेल तुम्ही समोर जा त्यामध्ये सपशेलची संख्या ही चारच असेल तर मध्ये एक मध्ये दोन मध्ये तीन एन मध्ये चार ओ मध्ये सुद्धा चार पी म्हणजे सहावा ऑर्बिट यामध्ये सुद्धा तुम्हाला सपशेल जे आहे हे चारच सपशेल असल्याचं दिसून येणार आहे दुसरा मुद्दा हा सुद्धा मी क्लिअर केला होता मागच्या लेक्चर्स मध्ये की एस सपशेल म्हटला की त्यामध्ये जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन्स बसणार पी सपशेल म्हटला की त्यामध्ये सहा इलेक्ट्रॉन्स बसणार एस मध्ये किती सांगितले आपण दोन पी मध्ये किती सांगितले आपण सहा तर डी मध्ये बसणार दहा इलेक्ट्रॉन्स किती इलेक्ट्रॉन बसणार दहा त्याच्यानंतर एसमध्ये आत्ता सांगितले दोन इलेक्ट्रॉन पीमध्ये किती सांगितले आपण सहा इलेक्ट्रॉन डीमध्ये किती सांगितले आपण दहा इलेक्ट्रॉन तर एफमध्ये बसतात चौदा इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन बसतात चौदा म्हणजे एस सपशेल कुठेही असू द्या कोणत्याही शेलमधलं एस सपशेल म्हटलं की त्यामध्ये मॅक्झिमम कपॅसिटी टू इलेक्ट्रॉन कुठलंही पी सपशेल घेतलं बघा इथलं 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 कुठलंही पी सपशेल घ्या त्यामध्ये सिक्स इलेक्ट्रॉन्स बसणार जास्तीत जास्त मॅक्झिमम कपॅसिटी इज ऑफ सिक्स इलेक्ट्रॉन डी सपशेल म्हटलं की त्यामध्ये टेन इलेक्ट्रॉन्स बसणार आणि एफ सपशेल म्हटलं की त्यामध्ये फोर्टीन इलेक्ट्रॉन्स बसणार एस पी डी एफ मॅक्झिमम कपॅसिटी जर का आपण घेतली तर मॅक्झिमम कपॅसिटी एसची आहे टू इलेक्ट्रॉन पीची आहे सिक्स इलेक्ट्रॉन डीची आहे टेन इलेक्ट्रॉन आणि एफची आहे फोर्टीन इलेक्ट्रॉन ही कपॅसिटी तुम्ही डोक्यामध्ये ठेवायची आहे दुसरी कोणत्या गोष्ट लक्षात ठेवायची की के शेल म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये एकच सपशेल आहे एस एल शेल दुसऱ्या ऑर्बिटमध्ये दोनच सपशेल आहे एस आणि पी तिसरं ऑर्बिट एन शेल ए, एम शेल तीन सपशेल आहेत एस पी डी एन शेल चौथं ऑर्बिट एस पी डी एफ आणि यापुढे कुठलंही ऑर्बिट तुम्ही घ्या त्यामध्ये सुद्धा चारच सपशेल असतील एस पी डी आणि एफ -E प्रत्येकाची कपॅसिटी दिली आहे मध्ये जास्तीत जास्त टू इलेक्ट्रॉन मध्ये सिक्स इलेक्ट्रॉन मध्ये टेन इलेक्ट्रॉन आणि मध्ये फोर्टीन इलेक्ट्रॉन्स बसल्याचं आपल्याला दिसून येतं दुसरा एक मुद्दा लक्ष द्या समजा मला जर का असं म्हणायचं असेल की या पहिल्या ऑर्बिटमधलं एस सपशेल आहे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पण एस आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पण एस आहे चौथ्या ऑर्बिटमध्ये पण एस आहे मग मी ओळखायचं कसं की हे एस सपशेल कोणाचं आहे पहिल्या ऑर्बिटचं आहे का दुसऱ्या ऑर्बिटचं आहे का तिसऱ्याचं आहे का चौथ्याचं आहे तर ते लिहिताना कसं लिहितं समजा मी असं लिहिलं वन एस तर याचा अर्थ आहे पहिल्या ऑर्बिटचं एस सपशेल म्हणजे असं वाचू आपण एस सबशेल ऑफ फर्स्ट ऑर्बिट समजा असं असेल टू एस तर एस सबशेल ऑफ सेकंड ऑर्बिट समजा थ्री एस लिहिलेलं असेल तर म्हणायचं एस सबशेल ऑफ थर्ड ऑर्बिट फोर एस लिहिलेलं असेल तर एस सबशेल ऑफ फोर्थ ऑर्बिट आहे का व्हॉट इज द मिनिंग ऑफ वन एस पहिल्या ऑर्बिटचं एस सबशेल टू एस दुसऱ्या ऑर्बिटचं एस सपशेल थ्री एस तिसऱ्या ऑर्बिटचं एस सपशेल हे चौथ्या ऑर्बिटचं एस सपशेल बरोबर आहे तसंच या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या ऑर्बिटमध्ये अजून एक सपशेल आहे कोणता आहे पी तिसऱ्यामध्ये सुद्धा पी आहे चौथ्यामध्ये सुद्धा पी आहे मग लक्षात कसा ठेवायचा की हा पी सपशेल नेमका आहे कोणत्या ऑर्बिटचा तर लिहिण्याची पद्धती बघा लिहिताना आपण लिहिणार टू पी काय बोलणार सांगा टू पी म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटचं पी सप्शन थ्री पी म्हणजे काय तर तिसऱ्या ऑर्बिटचं पी सप्शन फोर पी म्हणजे काय तर चौथ्या ऑर्बिटचं पी सप्शन तसंच डीच्या बाबतीतील थ्री डी म्हणजे काय तर तिसऱ्या ऑर्बिटचं डी सप्शन फोर डी चौथ्या ऑर्बिटचं डी सप्शल फायव्ह डी पाचव्या ऑर्बिटचं डी सपशल सिक्स एफ सहाव्या ऑर्बिटचं एफ सपशेल इथे फोर एफ चौथ्या ऑर्बिटचं एफ सपशेल ऐका परत कन्सेप्ट सगळ्यात पहिला मुद्दा काय सांगितला होता के शेल म्हणजे पहिलं ऑर्बिट यामध्ये एकच अस सपशेल असतं एस एल शेल म्हणजे दुसरं ऑर्बिट यामध्ये दोन सपशेल असतात एस आणि पी एम शेल तिसरं ऑर्बिट यामध्ये तीन सपशेल असतात एस पी आणि डी एन शेल चौथं ऑर्बिट यामध्ये चार सपशेल आहेत एस पी डी आणि एफ आणि यापुढे कोणतंही ऑर्बिट घेतलं तर त्यामध्ये चारच सपशेल आहे एस पी डी आणि एफ दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली एस सपशेल कुठलंही असू द्या कोणत्याही ऑर्बिटचं एस सपशेल जास्तीत जास्त टू इलेक्ट्रॉन पी सपशेल सिक्स इलेक्ट्रॉन डी सबशेल टेन इलेक्ट्रॉन एफ सबशेल फोर्टीन इलेक्ट्रॉन ही मॅक्झिमम कपॅसिटी आहे त्यांची यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन त्यामध्ये असू शकतात पण यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणारच नाही हे लक्षात ठेवा आता यांना ओळखायचं कसं मेन्शन कसं करतात समजा पहिल्या ऑर्बिटचं एस सपशेल असेल तर लिहिणार कसं वन एस दुसऱ्या ऑर्बिटचं एस सपशेल टू एस तिसऱ्या ऑर्बिटचं एस सपशेल थ्री एस आणि फोर एसचा अर्थ काय तर फोर एसचा अर्थ आहे चौथ्या ऑर्बिटचं एस सपशेल किंवा असंही म्हणता येईल एस सपशेल ऑफ और फोर्थ ऑर्बिट बरोबर आहे तर या ठिकाणी समजा मी असं म्हटलं तुम्हाला सेव्हन पी याचा अर्थ कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे म्हणजे लेक्चर काळजीपूर्वक ऐकलं की नाही हे मला समजेल ठीक आहे ना व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस जसं म्हटलं मी फोर एस चौथ्या ऑर्बिटचं एस सबशेल इंग्लिशमध्ये टाईप करताना काय म्हणाल एस सबशेल ऑफ फोर्थ ऑर्बिट तसं याच्याविषयी याचं मिनिंग काय आहे हे तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे तर ही एक जनरल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे दुसरा एक मुद्दा अजून लक्षात द्या अब्ब रूलनुसार हे वाक्य महत्वाचं आहे की इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू द सबशेल हॅव्हिंग लोअर एनर्जी इलेक्ट्रॉन कोणत्या सपशेलमध्ये पहिल्यांदा जातो तर इलेक्ट्रॉन अशा सपशेलमध्ये जातो ज्याची कमी एनर्जी आहे आता का बरं ज्याची कमी एनर्जी आहे त्या सपशेलमध्ये का जातो कारण जेवढ्या जा कमी एनर्जी ऑर्बिटमध्ये तो जाईल तेवढी त्याची ते स्टॅबिलिटी जास्त असेल लोअर इज द एनर्जी मोअर इज द स्टॅबिलिटी जेवढी एनर्जी कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन अशा मध्ये जायचा प्रयत्न करतो की ज्याची एनर्जी कमी आहे म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला मिळणारी स्टॅबिलिटी कशी असेल जास्त असेल मग आता लोअर एनर्जीवालं सपशेल कोणतं आहे ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे की सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कुठे मिळेल तर ती स्टॅबिलिटी मिळेल सगळ्यात पहिले वन एसमध्ये म्हणजे कुठलाही इलेक्ट्रॉन एलिमेंट मधला हा पहिला प्रयत्न काय करतो कोणामध्ये जायचा वन एस मध्ये जायचा पण त्याला जर का लक्षात आला अरे वन एस भरलेला आहे ऑलरेडी मग तो जाणार टू एस मध्ये टू एस जर का पूर्ण भरलं असेल तर तो जाणार टू पी आणि टू पी नंतर कोणात जाणार तो थ्री एस मध्ये थ्री एस फुलफिल झालं असेल तर थ्री पी आणि थ्री पी नंतर थ्री डी मध्ये नाही थ्री पी नंतर डायरेक्ट कोणामध्ये जाणार तो फोर एस मध्ये ऐका लक्ष द्या हे महत्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉन सगळ्यात पहिले वन एस का बरं कारण त्याची एनर्जी कमी आहे म्हणजे त्यातल्या इलेक्ट्रॉनला स्टॅबिलिटी जास्त मिळेल वन एस भरला तुम्हाला केव्हा भरेल दोन इलेक्ट्रॉन झालं की भरेल कारण एसची कपॅसिटी का दोनच इलेक्ट्रॉनची आहे मग यात दोन, या दोन इलेक्ट्रॉन झाले की हा भरला मग पुढचे इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातील टू एस यात जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन बसतील मग ते भरल्यावर कशात जाईल टू पी यात मात्र सहा इलेक्ट्रॉन बसू शकतील कारण त्याची कपॅसिटी का सहाची आहे टू पी झाल्यानंतर इलेक्ट्रॉन कोणामधील थ्री एस थ्री एसमध्ये किती बसतील दोन काही झालं तरी एसची कपॅसिटी दोन इलेक्ट्रॉनची आहे त्याच्यानंतर थ्री एसमध्ये थ्री एस भरला की कोणा थ्री पी सहा इलेक्ट्रॉन बसू शकतील इथे थ्री पी भरल्यानंतर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा थ्री पी भरल्यानंतर इलेक्ट्रॉन थ्री डीमध्ये न जाता तो फोर एसमध्ये येतो असं काय केलं त्यांनी सरळ सरळ थ्री पी म्हणणं थ्री पुढच्या इलेक्ट्रॉन थ्री डीमध्ये का नाही गेले तर आपलं वाक्य आहे की इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू द सबशेल हॅव्हिंग लोअर एनर्जी जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात आलं की फोर एसची एनर्जी थ्री डीपेक्षा कमी आहे एनर्जी ऑर्डर मग एनर्जी ऑर्डरनुसार कोणाची एनर्जी कमी आहे तर फोर एसची म्हणून इलेक्ट्रॉन पहिले कोणात जाईल फोर एसमध्ये फोर एस भरल्यावर मात्र इलेक्ट्रॉन जातो थ्री डी थ्री डी भरल्यावर फोर पी फोर पी भरल्यावर फायू एस या पद्धतीने इलेक्ट्रॉनची एंट्री जी आहे ती सुरू राहत असते फायू एस नंतर तो जाणार फोर डी फायू पी सिक्स एस त्याच्यानंतर सिक्स एस मधनं नंतर मग तो फोर एफ कडे चालला बघा मग तो फोर एफ कडे चाललाय याचा अर्थ काय ऐका फोर डी नंतर कोणात चालला तो फायू पी फायू पी नंतर कोणात चालला तो सिक्स एस म्हणजे या तिघांमध्ये पहिले कोणामध्ये गेला फोर डी मध्ये गेलाय म्हणजे फोर डीची एनर्जी कमी आहे कोणापेक्षा फायू पीपेक्षा फायू पीची एनर्जी कमी आहे कोणापेक्षा सिक्स एसपेक्षा आणि सिक्स एसपेक्षाही सिक्स एसची एनर्जी कोणापेक्षा कमी आहे फोर एफ म्हणून तो फोर एफमध्ये उशिरा गेला बघा सगळ्यात पहिले कोणामध्ये गेला होता फोर डी फोर डी नंतर कोणात गेला फायू एफ ज्याची एनर्जी कमी त्यात पहिले गेला फोर डीची एनर्जी कमी आहे फायू पीपेक्षा फायू पीची एनर्जी कमी आहे सिक्स एसपेक्षा सिक्स मध्ये पहिले का गेला फोर मध्ये का नाही गेला पहिले तर सिक्स ची एनर्जी कमी असली पाहिजे कोणापेक्षा फोर पेक्षा ज्याची एनर्जी कमी आहे त्यात पहिले इलेक्ट्रॉन जाणार मग काय दिसतंय तुम्हाला सगळ्यात पहिले कोणामध्ये गेला होता आपण इथे लिहू लागलं तर सगळ्यात पहिले गेला होता वन एस वन एस भरल्यावरती कोणामध्ये गेला टू एस टू एस भरल्यानंतर कोणामध्ये गेला टू पी टू पी भरल्यानंतर कोणामध्ये गेला थ्री एस थ्री एस भरल्यानंतर कोणामध्ये गेलेला आहे थ्री पी थ्री पी नंतर कोणामध्ये गेलेला आहे फोर एस फोर एस नंतर कोणामध्ये गेलेला आहे थ्री डी थ्री डी नंतर कोणामध्ये इलेक्ट्रॉन गेलेला आहे फोर पी फोर पी नंतर कोणात गेलेला आहे फायू so तु, एस अँड सो ऑन तुम्ही पुढचं तुम्ही लिहिता येईल फायू एस नंतर सांग बोलतो मी नुसतं लिहित नाही आता फायू एस नंतर कोणात गेला फोर डी फायू पी सिक्स एस नंतर मग फोर एफ फायू डी सिक्स पी अँड सो ऑन पुढे आपल्याला अजून जाता येईल तर या पद्धतीने एंट्री ऑफ इलेक्ट्रॉन झाल्याचं आपल्याला दिसतं अशी का बरं होते पहिले यात का यात का नाही तर ज्याची एनर्जी कमी त्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन जाणार कारण जिथे एनर्जी कमी असेल तिथे स्टॅबिलिटी ही जास्त असणार आहे समजते कन्सेप्ट ही तर धिस इज अबाउट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन सबशेल दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन सबशेल आणि याला अबव्ह रूल असं म्हटलं जातं व्हॉट इट इज कॉल्ड ॲज अबाव तो तर अबाव रुलनुसार आपण या ठिकाणी सांगितलंय की इलेक्ट्रॉन एंटर्स इंटू द सबशेल हॅव्हिंग लोअर एनर्जी इलेक्ट्रॉन एंटर्स इंटू द सबशेल हॅव्हिंग लोअर एनर्जी अँड इलेक्ट्रॉन फर्स्ट एंटर इनटू वन एस देन टू एस देन टू पी थ्री एस थ्री पी फोर एस थ्री डी फोर पी फायव एस अँड सो ऑन या पद्धतीने एंट्री ऑफ इलेक्ट्रॉन झाल्याचं दिसतं डोक्यात एक गोष्ट पक्की ठेवा कुठलाही एस सबशेल म्हटलं की जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन बसतील त्यात पी म्हटलं की सहा डी म्हटलं की दहा एफ म्हटलं की फोर्टीन इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये बसल्याचं आपल्याला दिसून येणार आहे आता आपण हे सपशेलमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं हे आपण लक्षा हो। आता लक्षामध्ये घेणार आहोत आता बघा या ठिकाणी मी फो फोर्टीन एलिमेंट्स लिहिलेले आहेत हायड्रोजनपासून ते सिलिकॉनपर्यंत आणि या सगळ्यांचं बोहरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आहे जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे आता याला बोहरनुसार म्हणजे ऑर्बिटमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण दिलं आहे सोडियम ॲटोमिक नंबर इलेवन टू एट वन म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन आहे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आठ आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एक आहे हे झालं ऑर्बिटमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे बोहरनुसार आपण बघत असतो त्याचे रूल्स वगैरे आपण सगळे बघितले सिलिकॉन ॲटॉमिक नंबर फोर्टीन आहे म्हणजे टू एट फोर म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एट इलेक्ट्रॉन्स आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फोर इलेक्ट्रॉन्स आहे ओके तर हे या पद्धतीने आपण सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे ऑर्बिटनुसार ऑलरेडी शिकलो आता ऑर्बिटनुसार नाही बघायचं आहे आपल्याला कोणानुसार बघायचं आहे सपशेलमध्ये मध्ये कसं डिस्ट्रीब्युशन होतं ते लक्षात घ्यायचं आहे अर्थात एक मुद्दा साधा तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी सपशेलमधलं जरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल ना तर तुम्ही पहिले काय करा बोअरनुसार लिहून टाका म्हणजे सपशेलमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सोपं जातं हे लक्षात असू द्या मग आता उदाहरणार्थ हायड्रोजन वन बोहरनुसार काय आहे वन आहे आता सपशेलमधलं अभावनुसार लिहायचं आपल्याला मग अप्भानुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहाल मला सांगा हे किती ऑर्बिट आहे पहिलंच ऑर्बिट आहे मग पहिलं ऑर्बिट जर का आहे तर आपण इथे लिहून टाकू वन या वनचा अर्थ आहे पहिलं ऑर्बिट बरं पहिल्या ऑर्बिटमध्ये जो सपशेल असतो तो, तो कोणता असतो एस आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे वन हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे वरचं ते बोहरनुसार आहे ऑर्बिटमधलं आणि हे अभावनुसार आहे जे मधलं आहे तर कसं लिहिलं गेलं मधलं बघा वन एस वन काय अर्थ आहे या वन एस वनचा तर हा जो पहिला वन जो आहे तो ऑर्बिट समज सांगतो आपल्याला हा एस म्हणजे सपशेल सांगतो आपल्याला आणि त्याच्या डोक्यावरचा जो वन आहे तो इलेक्ट्रॉन सांगतो आपल्याला म्हणजे काय अर्थ होईल सांगा पहिल्या ऑर्बिटच्या एस सपशेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे बोला माझ्यासोबत पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन किती आहे एकच आहे मग हा इलेक्ट्रॉन कुठे आहे तर पहिल्या ऑर्बिटच्या आतमध्ये जे एस सपशेल आहे त्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे आता हेलियम घ्या हेलियमचा ॲटोमिक नंबर टू आहे बोहरनुसार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू आहे कारण पहिल्या ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन बसू शकतात आता याचा आपल्याला अभावानुसार लिहायचं आहे कसं लिहिलं बघा मी वन एस टू याचा अर्थ बोला आता या वनचा अर्थ हे ऑर्बिट आहे एसचा अर्थ हे सपशेल आहे आणि डोक्यावरचा टू म्हणजे इलेक्ट्रॉन आहे मग काय वाक्य तयार होईल सांगा हेलियमच्या पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन का आहे काय बोललो पहिल्या ऑर्बिटच्या एस सपशेल मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत चला लिथियम थ्री हे बोहरनुसार आहे त्याचं टू वन आता अब्बोनुसार बघू म्हणजे सपशेल मधलं हे कितवं ऑर्बिट आहे तुमचं के शेल हे एल शेल आहे म्हणजे हे पहिलं ऑर्बिट हे दुसरं ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे आता हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा एल मध्ये म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती सपशेल असतात दोन असतात एस आणि पी पण त्यात पहिले इलेक्ट्रॉन एसमध्ये जाणार कारण त्याची एनर्जी कमी आहे त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि त्यामुळे हा इलेक्ट्रॉन तुम्हाला एसमध्ये गेल्याचं दिसेल टू एस वन काय सांगतोय बघा थोडक्यात लिहू आपण के मध्ये फक्त एस सपशेल एल शेल मध्ये एस आणि पी एल सॉरी काय के एल तिसरा कोणता येईल एम एम मध्ये आहे एस पी आणि डी बरोबर आहे की नाही या पद्धतीने जाणार आपण तर सध्या हे दुसरं ऑर्बिट एल शेल आहे एल मध्ये पहिले इलेक्ट्रॉन कोणामध्ये जाईल एस एस भरल्यावर मग पी मध्ये जाणार हे लक्षात घ्या मग आता इथे किती इलेक्ट्रॉन आहेत वन याचा अर्थ बोला पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे या तीन इलेक्ट्रॉनचा हिशोब दिला आपण हे जे लिथियमकडे असणारे तीन इलेक्ट्रॉन आहेत ना त्या तीन पैकी दोन इलेक्ट्रॉन हे पहिल्या ऑर्बिटच्या एस सपशेलमध्ये आहे आणि एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या ऑर्बिटच्या एस सपशेलमध्ये आहे चला या बेरेलियमविषयी तुम्हाला बोलायचं आहे काय बोलता येईल बघा बेरेलियमचा ॲटोमिक नंबर फोर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू टू, टू आहे याचा अर्थ पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन आहे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पण दोन आहे पहिलं ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटमध्ये तर एकच सपशेल असतो एस आणि त्यामध्ये हे दोन इलेक्ट्रॉन बसतील दुसऱ्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे हे जे दुसरं ऑर्बिट आहे त्यातले पहिले इलेक्ट्रॉन कोणात जातील एस याची कॅपॅसिटी दोन इलेक्ट्रॉनची आहेस म्हणजे टू एस टू आता याला काय बोलता येईल पहिल्या ऑर्बिटच्या एस सपशेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटच्या एस सपशेलमध्ये सुद्धा दोन इलेक्ट्रॉन आहे कोणाच्या बाबतीत बेरेलियम आता बोरॉन महत्त्वाचा बोरॉनच्या बाबतीमध्ये ॲटॉमिक नंबर फाईव्ह इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू थ्री पहिला ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त एस सबशेल त्यात किती इलेक्ट्रॉन आहे दोन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे तीन याच्याकडे तीन इलेक्ट्रॉन आहे या तीन पैकी एस मध्ये किती बसतील दोनच कारण एस ची कॅपॅसिटी दोनची आहे मग यामध्ये दोन इलेक्ट्रॉन या टाका टू एस टू आता दुसऱ्या ऑर्बिटमध्ये दोन टाकले पण दुसऱ्या ऑर्बिटमध्ये तर तीन आहे मग उरलेला एक इलेक्ट्रॉन कोणामध्ये जाईल पी मध्ये जाईल मग ते लिहिणार मी टू पी वन काय लिहिलं टू पी वन याचा अर्थ काय झाला पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहे दुसऱ्या ऑर्बिटच्या पण एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्या ऑर्बिटच्या पी मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे इथे दिसतं आपल्याला पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन हे मिळून दोन अधिक एक म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये तीन इलेक्ट्रॉन्स आहेत समजत आहे का हे पुढे घ्या कार्बन सिक्स कसं येणार पहिलं ऑर्बिट तर वन एस टू आता दुसऱ्या ऑर्बिटमध्ये चार इलेक्ट्रॉन आहे त्यापैकी दोन याच्यात राहतील उरले किती दोन ते पी मध्ये जातील म्हणजे वन एस टू टू एस टू टू पी टू पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये पण दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटच्या पी मध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एकूण चार इलेक्ट्रॉन आहे पण जे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जे चार इलेक्ट्रॉन्स होते ना त्यातले दोन मध्ये होते आणि दोन पी मध्ये होते पुढे नायट्रोजन सेवन वन एस टू टू एस टू टू पी थ्री कसं आलं बघा पहिल्या ऑर्बिटच्या एस ऑप्शनमध्ये दोन आता वारंवार बोललो लक्षात आलं तुमच्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती आहे पाच आहेत मग इथे जर का पाच इलेक्ट्रॉन आहे तर त्यातले दोन इथे जातील उरले किती तीन ते तीन इथे जातील का बरं तीन जाऊ शकले पीची कपॅसिटी सहाची आहे तीन तर सहज बसतील त्यात म्हणजे इथे दोन इथे दोन इथे तीन म्हणजे वन एस टू टू एस टू टू पी थ्री वन एस टू टू एस टू टू पी थ्री आता ऑक्सिजन एट त्याच्याविषयी बोलू पहिलं ऑर्बिट सरळ लिहून टाकतो वन एस टू यात काही अडचण नाही आता दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे सिक्स इलेक्ट्रॉन्स आहे या सहा पैकी दोन इलेक्ट्रॉन इथे बसतील उरले किती चार ते इथे बसतील चार आणि दोन सहा हे सहा इलेक्ट्रॉन्स आहे पीची तशी कपॅसिटी आत्ता सांगितली सहाची आहे चार बसणार रस्त्यात मग सांगा कसं लिहू तिथे वन एस टू टू एस टू टू पी फोर चारन दोन सहा दुसऱ्यामध्ये वन एस टू पहिल्यामध्ये याचं कसं लिहिणार वन एस टू टू एस टू टू पी फाईव्ह पाचन दोन सात हा वन एस टू याचं कसं लिहिणार वन एस टू टू एस टू टू पी सिक्स पीची कपॅसिटी सहाची आहे बरोबर आहे हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे वन एस टू आठ पैकी दोन इलेक्ट्रॉन एसमध्ये आणि पीमध्ये सहा वाक्यात कसं येईल पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटच्या पण एस मध्ये दोन इलेक्ट्रॉन एसमध्ये दोनच बसू शकतात आणि दुसऱ्याच ऑर्बिटच्या पी मध्ये सहा इलेक्ट्रॉन असल्याचं तुम्हाला दिसणार आहे आता आला सोडियम किती ऑर्बिट्स आहेत तीन पहिलं ऑर्बिट दुसरं ऑर्बिट तिसरं ऑर्बिट आता याचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार हे तर पहिलं ऑर्बिट आहे यात काही विचार करायची गरज नाही आठ आठ इलेक्ट्रॉन्स आहे या, की या आठ पैकी दोन इलेक्ट्रॉन एस मध्ये आणि सहा इलेक्ट्रॉन पी मध्ये मग या आठचा हिशोब टू एस टू टू पी सिक्स झाला आठचा हिशोब हे पहिलं ऑर्बिट हे दुसरं ऑर्बिट आता हे तिसरं ऑर्बिट आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे मग तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे तर पहिले कोणात जाईल तो एस एस भरल्यावर मग पी पी भरल्यावर मग डी ओके मग या ठिकाणी हा एकच इलेक्ट्रॉन आहे इथे थ्री एस वन लिहून टाका झालं याच्या बाबतीत कसं कराल वन एस टू टू एस टू टू पी सिक्स आणि थ्री एस टू थ्री एस टू पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्यामध्ये सहा दोन आठ तिसऱ्यामध्ये किती आहे दोन याचं स्पष्टीकरण पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन दुसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन आणि पी मध्ये सहा तिसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन आहेत आता पुढचं घ्या ॲल्युमिनियम थर्टीन टू एट थ्री हे वन एस टू टू एस टू टू पी सिक्स यात काय अडचण नाही हे पहिलं ऑर्बिट हे दुसरं ऑर्बिट तीन इलेक्ट्रॉन्स आहे इथे आता तीन इलेक्ट्रॉन्स आहे या तीन पैकी दोन जातील एस मध्ये पीमध्ये एक जाईल मग काय थ्री एस टू थ्री पी वन याचं काय येईल सांगा वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी टू पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन दुसऱ्यामध्ये आठ तिसऱ्यामध्ये चार या शेवटचा अर्थ सांगतो तिसऱ्या ऑर्बिटच्या एस सपशेलमध्ये दोन आणि तिसऱ्या ऑर्बिटच्या पी सपशेलमध्ये सुद्धा दोन इलेक्ट्रॉन्स आहेत कुठपर्यंत बघितल्या सध्या सिलिकॉनपर्यंत आता याच्या पुढे बघू आपण आपण सिलिकॉन फोर्टीनपर्यंत बघितलं होतं फिफ्टीन सिक्स्टीन तुमच्याकरता सोडले ते तुम्ही लिहून बघायचे मी क्लोरीन स्पष्ट करतो आहे बघा क्लोरीन ॲटोमिक नंबर सेवन्टीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू एट सेवन पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन आहे दुसऱ्यामध्ये आठ आहे तिसऱ्यामध्ये सात आहे बोलू आपण पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन दोन्हीच्या दोन्ही एसमध्ये जातील दुसऱ्यामध्ये आठ आहे एसमध्ये दोन पीमध्ये सहा आहे तिसऱ्यामध्ये सात आहेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत सात सांगा एसमध्ये दोन आणि पीमध्ये पाच मग आता लिहू आपण सांगा काय येईल याचं क्लोरीनचं वन एस टू इथे काय येईल टू एस टू टू पी सिक्स हे दुसरं ऑर्बिट आणि इथे काय येईल थ्री एस टू थ्री पी फाईव्ह पाचन दोन सात अंडरलाईन करतोय मी हे पहिलं ऑर्बिट हे दुसरं ऑर्बिट हे तिसरं ऑर्बिट सांगा पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे दोन दुसऱ्यामध्ये सहा दोन आठ तिसऱ्यामध्ये दोन आणि पाच किती झाले सात वाचताना कसं वाचतो मी वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी फाईव्ह ऐका वाचण्याची पद्धती आहे वन एस टू थोडा पॉज घेतला टू एस टू टू पी सिक्स हे लगेच बोललो कारण दुसऱ्या ऑर्बिटचे आहेत ना ते मग ते थोडे कनेक्टिव्ह बोलायचे म्हणजे लक्षात येतं वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी फाईव्ह म्हणजे थ्री परत कलेक्टिवली बोललो मी म्हणजे ऑर्बिट झालं की थोडा पॉज घ्यायचा मग परत ऑर्बिट झालं की पॉज घ्यायचा कसं बोलू परत एकदा वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी फायव आता ॲरेगॉन घ्या दोन आहे वन एस टू आठ आहे दोन एसमध्ये सहा पीमध्ये टू एस टू टू पी सिक्स आठ आहेत तिसऱ्या ऑर्बिटचं आहे बरं थ्री एस टू थ्री पी सिक्स हे बघा पहिल्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन दुसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन आणि मध्ये सहा तिसऱ्या ऑर्बिटच्या एस मध्ये दोन आणि मध्ये सहा म्हणजे सहा दोन आठ सहा दोन आठ आणि हे दोन आता पोटॅशियम नाईन्टीन पहिलं ऑर्बिट दुसरं ऑर्बिट तिसरा ऑर्बिट चौथा ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटमध्ये वन एस टू दुसऱ्यामध्ये टू एस टू टू पी सिक्स झाले आठ तिसऱ्यामध्ये पण आठ आहे थ्री एस टू थ्री पी सिक्स ओके आता चौथ्या ऑर्बिटमध्ये ऑर्बिटमध्ये गेला की पहिले एसमध्ये मग भरल्यावर पी मग भरल्यावर डी मग भरल्यावर एफ हे डोक्यात ठेवा मग एकच इलेक्ट्रॉन आहे मग साहजिकच फोर एस वन बघा पहिल्या ऑर्बिटच्या एस सप्शनमध्ये दोन दुसऱ्या ऑर्बिटच्या एसमध्ये दोन पी मध्ये सहा एकूण आठ तिसऱ्या ऑर्बिटच्या एसमध्ये दोन पीमध्ये सहा एकूण आठ चौथ्या ऑर्बिटच्या एसमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे याचं डायरेक्ट लिहितो आता वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स आणि फोर एस टू बरोबर आहे स्कॅन्डियम ट्वेंटी वन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर टू एट नाईन टू मग टू एट नाईन टू हे लिहायचं आपल्याला आता लक्ष द्या पहिल्या ऑर्बिटचं दोन वन हो? एस टू दुसऱ्यामध्ये आठ आहे टू एस टू टू पी सिक्स सहा तिसऱ्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे नऊ तिसऱ्यामध्ये नऊ इलेक्ट्रॉन्स आहेत नाईन आता याचं डिस्ट्रीब्युशन कसं नऊ आहे ना आता एस मध्ये पहिले दोन जातील पीमध्ये सहा जातील सहा अन दोन किती झाले आठ एक उरला आहे त्याला डी मध्ये टाका मग कसं लिहिणार सांगा थ्री एस टू दोन लिहिले थ्री पी सिक्स दोन सहा आठ झाले एक उरला आहे आता डी मध्ये गेला थ्री डी वन फोर एस टू म्हणजे ज्याला बोहरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं तो सपशेलमधलं म्हणजे अब्बाऊचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहज लिहू शकतो इथे बघा आता टू एट फोर्टीन टू आहे ई ट्वेंटी सिक्स मग टू एट फोर्टीन टू कसं लिहिणार पहिले हे तर दोन सोपे आहेत वन एस टू यात काय अडचण नाही टू एस टू टू पी सिक्स यात पण काय अडचण नाही चला यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे फोर्टीन ओके हे चौदा इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन एस मध्ये दोन जातील पी मध्ये सहा जातील सहा दोन आठ आठ आणि किती उरले आता आठ सहा चौदा म्हणजे डी मध्ये सुद्धा सहा आहेत मग सांगा पहिले थ्री एस टू मग थ्री पी सिक्स मग काय थ्री डी सिक्स सहा सहा बारा दोन चौदा हे चौथा ऑर्बिट आहे म्हणून फोर एस टू बघा अंडरलाईनकडे लक्ष द्या वन एस टू दोन इलेक्ट्रॉन टू एस टू टू पी सिक्स आठ थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी सिक्स सहा सहा बारा दोन चौदा आणि फोर एस टू हे लिहिलं आहे झिंक थर्टी टू एट एटीन टू याचं लिहायचं आहे चला वन एस टू टू एस टू टू पी सिक्स इथपर्यंत काय अडचण नाही तुम्हाला अठरा आहे विचार करा अठरा इलेक्ट्रॉन्स आहेत कसे टाकणार एस मध्ये दोन पी मध्ये सहा सहा दोन आठ उरले किती दहा डी मध्ये बसतात डीची कॅपॅसिटी दहाची आहे एस ची दोन ची आहे पी ची सहाची आहे डी ची दहाची आहे एफ ची फोरटीन इलेक्ट्रॉन्सची आहे मग डी मध्ये दहा टाकून द्या मग चला अठराचा हिशोब थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन ओके दोन सहा आठ अन दहा अठरा आणि फोर एस टू या पद्धतीने आपण झिंक थर्टीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे त्या दिवशीचे जे माइलस्टोन्स आहे आपले या सगळ्या माइलस्टोनचं आपल्याला अभावानुसार म्हणजे सपशेलमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघायचं आहे ते आपण आता बघूया लक्ष द्या हे इनर्ट गॅसेस तुमच्यासमोर मी दिलेले आहेत यांना आपण माइलस्टोन म्हणून लक्षामध्ये घेतलं होतं तर माईलस्टोनचं बोहरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुम्हाला पाठस करायला सांगितलं आहे माइल्डस्टोनमध्ये कोण कोण घेतले होते आपण सगळे इनर्ट गॅसेस कॅल्शियम लँथेनम ल्युटेटियम ॲक्टेनम लॉरेन्शियम हे आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत मग हेलियम टू नियॉन टू एट ॲरेगॉन टू एट एट क्रिप्टॉन टू एट एटीन एट झेनॉन टू एट एत, एटीन एटीन एत, एट रेडॉन टू एट एत, एटीन एत, थर्टी टू एटीन एट एत। हा लॅनथेनमसुद्धा दिलेला आहे या सगळ्यांना आपल्याला अभावानुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे म्हणजे सपशेलमध्ये कसे इलेक्ट्रॉन जातात हे आपल्याला दाखवायचं आहे चला बघू आपण हे हम तो तर ऑलरेडी बघितला आहे यात वेळ घडण्यात पॉईंट नाही फारसा हा वन एस टू आहे निऑनसुद्धा बघितला आहे वन एस टू टू एस टू टू पी सिक्स बरोबर आहे ना ॲरेगॉनसुद्धा बघितला आहे वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स बघा पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आठ तिसऱ्यामध्ये सुद्धा आठ आहे इथे बघा आता हा पहिला ऑर्बिट आहे वन एस टू दोन इलेक्ट्रॉन टाकले दुसऱ्यामध्ये आठ आहेत मग टू एस टू टू पी सिक्स तिसऱ्यामध्ये अठरा आहे त्या तिसऱ्याच्या पहिले एसमध्ये दोन जातील पीमध्ये सहा जातील अजून दहा उरल्या आहेत मग थ्री डी टेन होईल बरोबर आहे चौथ्या ऑर्बिटचा जर का विचार केला तर आठच आहे चौथ्या ऑर्बिटमध्ये किती आहेत आठ मग चौथ्यामध्ये जर का आठ आहे तर दोन एस मध्ये जातील पीमध्ये सहा जातील म्हणजे फोर एस टू फोर पी सिक्स एक गोष्ट लक्ष द्या एंट्री पहिले एस भरा मग पी मग डी मग एफ एसमध्ये दोन जास्तीत जास्त पीमध्ये सहा डीमध्ये दहा एफमध्ये चौदा हे डोक्यात ठेवा मग आता काय होईल वन एस टू दोन टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन फोर एस टू फोर पी सिक्स चला यायचं बोला पहिलं ऑर्बिट आहे वन एस टू दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आठ आहे टू एस टू टू पी सिक्स तिसऱ्यामध्ये अठरा आहे अठराचं पहिले दोन एसमध्ये सहा पीमध्ये आणि दहा डीमध्ये मग काय होईल थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन झाले का अठरा बघा दहा सहा सोळा दोन अठरा इथे पण अठरा आहे चौथा ऑर्बिट आहे पहिलं ऑर्बिट दुसरा ऑर्बिट तिसरा ऑर्बिट चौथा ऑर्बिट फोर एस टू फोर पी सिक्स फोर डी टेन झाले अठरा आता हे पाचवं ऑर्बिट आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं पाचव्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे फक्त आठच आहे मग आठ जर का आहे तर पहिले एसमध्ये दोन आणि पीमध्ये सहा म्हणजे काय इथे 5S2, एस टू फायू पी सिक्स झालं पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन सहा दोन आठ सहा दोन आठ दहा अठरा सहा दोन आठ दहा अठरा दोन सहा आठ पहिलं ऑर्बिट दुसरा, तिसरा, चौथं आणि पाचवं रेडॉन 86, सिक्स अजून पुढे गेलो चला दोन इलेक्ट्रॉन्स आहे 1S2, 8 टू आठ आहेत टू एस टू टू पी सिक्स अठरा आहेत एसमध्ये दोन पीमध्ये सहा डीमध्ये थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन आता पहिलं ऑर्बिट दुसरं ऑर्बिट तिसरं ऑर्बिट चौथा ऑर्बिट किती इलेक्ट्रॉन आहे बत्तीस बत्तीस पैकी पहिले दोन इलेक्ट्रॉन चौथा ऑर्बिट आहे म्हणून फोर पहिले एस मध्ये जाईल दोन इलेक्ट्रॉन मग चौथ्या ऑर्बिटच्या पी मध्ये जाईल इल, सहा इलेक्ट्रॉन चौथ्या ऑर्बिटच्या डी <दी> मध्ये जाईल दहा इलेक्ट्रॉन दहा सात सोळा दोन अठरा अजूनही त्यामध्ये आपल्याला चौदा इलेक्ट्रॉन बाकी आहे चौथ्या ऑर्बिटच्या एफमध्ये चौदा इलेक्ट्रॉन जातील फोर एस टू फोर पी सिक्स फोर डी टेन फोर एफ फोरटीन चौदा दहा चोवीस अन सहा तीस अन दोन बत्तीस हे झाले आता या अठराचा हिशोब अठराच इलेक्ट्रॉनचा हिशोब आहे एस मध्ये दोन पी मध्ये सहा डी मध्ये दहा ऑर्बिट किती आहे वन टू थ्री फोर फायव फायू एस टू फायव्ह पी सिक्स फायू डी टेन हे सहावा ऑर्बिट आहे आठ इलेक्ट्रॉन आहे सिक्स एस टू सिक्स पी सिक्स सहा दोन आठ हे अठरा हे बत्तीस हे अठरा आठ दोन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोलतो कसं बोलण्याची पद्धती समजून घ्या वन एस टू थोडा पॉज टू एस टू टू पी सिक्स इथे पॉझ नाही दिला टू एस टू मग टू पी असं नाही टू एस टू टू पी सिक्स पुढे थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन म्हणजे जाणवतं की तिसऱ्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन जवळ आहेत ते फोर एस टू फोर पी सिक्स फोर डी टेन फोर एफ फोर टीन पॉज आता फाईव्ह एस टू फाईव्ह पी सिक्स फाईव्ह डी टेन सिक्स एस टू सिक्स पी सिक्स याच्याविषयी लँथेनम फिफ्टी सेवनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे बोहरनुसार ते यायला पाहिजे पहिले त्यामुळे आधीचं लेक्चर परत एकदा व्यवस्थित करायचं ते व्यवस्थित बघायचं आपल्याला बोहरनुसार लिहिता येते की नाही ते बघा बोहर, बोहर पक्का बाकी सगळं पक्कं होणार लक्षात ठेवा टू एट एटीन एटीन नाईन टू लँथेनम फिफ्टी सेवनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे आता बसवायचं आपल्याला अभावानुसार सपशेलमध्ये पहिलं ऑर्बिट काय लिहू सांगा वन एस टू दुसऱ्यामध्ये आठ आहेत एसमध्ये मध्ये दोन पीमध्ये सहा हे पहिले मनाशी बोलून घ्यायचं टू पी सिक्स अठरा आहे एसमध्ये दोन पीमध्ये मध्ये सहा डीमध्ये मध्ये दहा ऑर्बिट तिसरा आहे थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी टेन ऑर्बिट चौथा आहे अठरा इलेक्ट्रॉन परत एसमध्ये दोन पीमध्ये सहा डीमध्ये मध्ये दहा सहा, फोर एस टू फोर पी सिक्स फोर डी टेन झाले इथे नऊच आहेत आता किती ऑर्बिट आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं पाचव्या ऑर्बिटमध्ये नऊच इलेक्ट्रॉन्स आहे मग त्यातले दोन एसमध्ये पीमध्ये सहा सहा दोन आठ उरला किती एकच तो डीमध्ये जाईल म्हणजे याचा कसं येईल फायू एस टू फायू पी सिक्स फायू डी वन आणि इकडे हे सहावं ऑर्बिट आहे सिक्स एस टू 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d10, 4s2, 4p6, 4d10, 5s2, 5p6, 5d1, थ्री 1 सिक्स थ्री डी टेन झालं कारण दोन सहा आठ अनेक नऊ आणि सिक्स एस टू दोनच इलेक्ट्रॉन आहे समजतंय हे तर हे सगळं आपण अप्भानुसार बघितलं आहे मदे कोणती गोष्ट लक्षात ठेवाल पहिली गोष्ट आहे इलेक्ट्रॉन एंटर्स इन्टू द सबशेल हॅव्हिंग लोअर एनर्जी ज्याची एनर्जी कमी आहे त्या सप्शनमध्ये इलेक्ट्रॉन पहिले जाणार का कारण तिथे स्टॅबिलिटी जास्त मिळणार दुसरा मुद्दा पहिल्या ऑर्बिटकडे एकच आहे एस त्याची कपॅसिटी दोन इलेक्ट्रॉनची आहे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये दोन आहे एस आणि पी त्यातल्या एस ची दोन आहे पीची सहा आहे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये तीन आहे एस पी आणि डी त्यातल्या एसची दोन पीची सहा डीची दहा आहे चौथ्या ऑर्बिटमध्ये चार आहे एस पी डी एफ एसची दोन पीची सहा डीची दहा आणि एफची चौदा आहे यापुढे जे कोणतं शेल येईल त्याच्यामध्ये सुद्धा चारच सपशेल असतील कुठलंही सपशेल कुठलंही शेल असू द्या त्यात जे सपशेल आहे त्यांची कपॅसिटी फिक्स आहे एस सपशेल टू इलेक्ट्रॉन पी सपशेल सिक्स इलेक्ट्रॉन डी सपशेल टेन इलेक्ट्रॉन एफ सपशेल फोर्टीन इलेक्ट्रॉन तुम्हाला जर का नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं असेल तर मी एक आयडिया सांगितली आहे ती म्हणजे काय त्याच्या ॲटोमिक नंबरवरनं पहिले बोहरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आणि बोहरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं की त्याला तुम्हाला सपशेल अभाऊमध्ये सहजपणे कन्व्हर्ट करता येतं निकेल ट्वेंटी फायू याचा आपल्याला करून बघायचं आहे समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की निकेल ट्वेंटी फायूचं सपशेलमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा तुम्ही सगळ्यात पहिले काय कराल निकेल ट्वेंटी फायव्ह याचं बोहरनुसार तयार करा पहिले तर निकेल ट्वेंटी फाईव्ह करता माईल्डस्टोन कोण आहे आपला कॅल्शियम कॅल्शियमचं काय आहे ट्वेंटी टू एट एट टू पहिले कॅल्शियम लिहून टाकला मी टू एट एट टू वीसचा हिशोब झाला कितीचा हिशोब वाढवायचा आहे अजून पाचचा आता हे पाच इलेक्ट्रॉन कुठे जाणार इथे आठन पाच तेरा म्हणजे तेरा इलेक्ट्रॉन आले म्हणजे निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे टू एट थर्टीन टू कावर इथे का बरं इथे काय आले इथे का नाही गेले नियम आठवा शेवटच्या ऑर्बिटमध्ये दोन पेक्षा जास्त नाही जोपर्यंत आधीच्याची कपॅसिटी भरत नाही तोपर्यंत याची भरली आहे याची भरली आहे पण हे लास्ट बटवन आहे याची अठराची कपॅसिटी आहे इथे अठरा होईपर्यंत इथे दोन पेक्षा जास्त होणार नाही मग मला निकेलचं बोहरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं टू ए थर्टीन टू याला मला अब्बाऊमध्ये कन्वर्ट करायला काहीच लागत नाही कसं हे पहिलं ऑर्बिट आहे वन एस टू हे दुसरं ऑर्बिट आहे टू एस टू टू पी सिक्स तिसऱ्या ऑर्बिटमध्ये तेरा आहे तेरापैकी तिसरं ऑर्बिटमध्ये तेरा आहे त्यातले दोन इथे सहा इथे सहा दोन आठ उरले किती पाच ते d मध्ये जातील म्हणजे काय येईल त्याचं थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी फाईव्ह सहा पाच अकरा दोन तेरा आणि हे चौथं ऑर्बिट आहे चौथ्या ऑर्बिटमध्ये दोनच इलेक्ट्रॉन आहे पहिल्यांदा इलेक्ट्रॉन एसमध्येच जाणार म्हणजे झालं वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स थ्री डी फाईव्ह आणि हे झालं फोर एस टू काय केलं लक्षात घ्या ज्याच्या कोणाविषयी विचारलं त्याचं पहिले बोहरनुसार लिहिलं बोहरनुसार लिहिल्यानंतर एकदा का तुम्हाला ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे समजले की तुम्हाला सहजपणे पुढे जाता येतं मी तुम्हाला होमवर्क देतो आहे ॲक्टेनम एटी नाईन युरेनियम नाईन्टी टू ब्रोमिन थर्टी फाईव्ह फ्रांशियम एटी सेवन यापैकी कुठल्याही एकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका इथे पहिले काय करणार ॲक्टेनम एटी नाईन आता माईलस्टोन आहे तुमचा यायलाच पाहिजे तुम्हाला मग माइलस्टोनचं पहिले बोहरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा पहिल्या ऑर्बिटमध्ये किती आहे मग त्यात पहिले एसमध्ये भरा दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती आहे पहिले एसमध्ये भरा मग पीमध्ये भरा तिसऱ्या ऑर्बिटमध्ये चौथ्या ऑर्बिटमध्ये असं जायचं आणि सराव महत्त्वाचा वही पेन घेऊनच बसायचं पिरियडला म्हणजे मग काय होतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघता येतं तुम्ही काय कराल जितक्या जास्तीत जास्त एलिमेंटला तुम्हाला बोहरमध्ये लिहिता येईल आणि त्याला अबावमध्ये कन्व्हर्ट करता येईल म्हणजे सॉपशेलमध्ये कन्वर्ट करता येईल तेवढा बघा जेवढा सराव जास्त कराल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त लक्षामध्ये राहील जेवढं तुम्ही केमिस्ट्रीच्या सोबत राहाल तेवढं केमिस्ट्री तुमच्यासोबत राहणार हे लक्षात ठेवा या पिरियडमध्ये मी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन सपशेल अकॉर्डिंग टू अब्बव रूल तुमच्यासमोर मांडला आहे की सपशेलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रिब्युशन कसं होतं हे आपण इथे स्पष्ट केलं आहे मला वाटतं तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल सराव केल्यावरती ते मनामध्ये जास्त बसेल नेक्स्ट पिरियडला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ आप इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल जे हंट्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं आहे ते आपण लक्षात घेणार डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल दॅट इज हंट्स रूल लगेन लक्षात तर ती कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू पहिले बोहर पक्का करा बोहर पक्का केला की के अब्बाऊ आणि हंट्स रूल हे आपोआप तुम्हाला जमणार ठीक आहे थँक्यू